नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणातील संधीचे प्रकारापैकी स्वर संधी हा भाग पाहणार आहे। सर्वप्रथम संधी म्हणजे काय ते पाहू। एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात। थोडक्यात संधी म्हणजे एकत्र येणे किंवा जोडणे। उदाहरण पाहूया संधीचे। सूर्यास्त। सूर्यास्त हा शब्द सूर्य अधिक अस्त अशा प्रकारे तयार झालेला आहे। सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे आणि अस्त या शब्दामधील पहिला वर्ण अ आहे। अ आणि अ हे दोन वर्ण एकमेकात मिसळल्यामुळे या ठिकाणी आ हा नवीन वर्ण तयार झाला आहे, म्हणजेच संधी झाला आहे। संधीचे तीन प्रकार आहेत हे या अगोदर आपण पाहिलेले आहे। त्यामध्ये पहिला प्रकार स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी। यापैकी आता आपण स्वर संधी म्हणजे काय ते पाहू। स्वर संधी। एका पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वर संधी असे म्हणतात। स्वर संधी मध्ये स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी होते, म्हणजेच स्वर संधी मध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर असतो व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा देखील स्वर असतो। हे दोन स्वर जेव्हा एकत्र होतात त्यालाच स्वर संधी म्हणतात। स्वर संधीचे उदाहरण पाहूया। हिमालय। हिमालय हा शब्द कसा तयार झाला, तर हिम अधिक आलय बरोबर हिमालय। हिम या शब्दामधील शेवटचा वर्ण अ आहे आणि आलय या शब्दातील पहिला वर्ण आ आहे। अ आणि आ हे दोन्ही स्वर आहेत। अ आणि आ हे दोन स्वर एकमेकात मिसळले आणि आ हा स्वर तयार झाला आहे, म्हणून या ठिकाणी स्वर संधी झाली असे आपल्याला म्हणता येईल। आता आपण स्वर संधीचे प्रकार पाहू। संधीचे तीन प्रकार आहेत हे आपण पाहिलेलंच आहे। त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। आता आपण संधीचे पोट प्रकार पाहू। स्वर संधीचे चार प्रकार आहेत। त्यामध्ये दीर्घत्व संधी, आदेश संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी। आदेश संधीचे तीन प्रकार आहेत। गुणादेश संधी, वृद्धादेश संधी आणि यनादेश संधी। आता हे सर्व स्वर संधीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत। स्वर संधीचा पहिला प्रकार आहे दीर्घत्व संधी। दीर्घत्व संधी म्हणजे काय, तर दोन सजातीय स्वर एका पुढे एक आल्यास त्या दोन स्वराबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात। सजातीय स्वर कोणते आहेत, तर अ आ ई ई यामध्ये ऱ्हस्व ई दीर्घ ई, ऱ्हस्व उ दीर्घ उ, ऱ्हस्व ऋ दीर्घ ऋ
हे सजातीय स्वर आहे. अ किंवा आ अधिक अ किंवा आ याबद्दल आ हा स्वर येतो. ह्रस्व ई किंवा दीर्घ ई अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई याबद्दल दीर्घ ई येते. ह्रस्व उ किंवा दीर्घ उ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ याबद्दल दीर्घ उ येते. ह्रस्व रु किंवा दीर्घ रु अधिक ह्रस्व रु किंवा दीर्घ रु याबद्दल दीर्घ रु येते. थोडक्यात ह्रस्व स्वर किंवा दीर्घ स्वर मिळून दीर्घ स्वर तयार होतो हे लक्षात ठेवा. दीर्घत्व संधीचे उदाहरण पाहूया. दीर्घत्व संधीचे उदाहरण एका तक्त्याच्या माध्यमातून दिलेले आहे. यामध्ये जोड शब्द, त्यानंतर पोट शब्द आणि एकत्र येणारे स्वर व संधी या ठिकाणी दिलेले आहे. पहिला शब्द आहे चंद्रास्त. या ठिकाणी एकत्र येणारे स्वर नेहमीसाठी लक्षात ठेवा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी व्याकरणामध्ये आपल्याला माहीतच आहे की आचा अर्थ होतो एक काना, दीर्घ ईचा अर्थ होते दीर्घ वेलांटी म्हणजेच दुसरी विलंटी आणि दीर्घ उचा अर्थ होतो दीर्घ उकार म्हणजेच दुसरा उकार. चंद्रास्त हा शब्द चंद्र अधिक अस्त असा तयार झालेला आहे. चंद्र या शब्दाचा मधील शेवटचा वर्ण आहे अ आणि अस्त या शब्दामधील पहिला वर्ण आहे अ. एकत्र येणारे स्वर कोणते आहेत? अ अधिक अ बरोबर आ. दुसरं उदाहरण पहा, देवालय. देव अधिक आलय. अ अधिक आ बरोबर आ. विद्यार्थी. विद्या अधिक अर्थी. आ अधिक अ बरोबर आ. विद्यालय. विद्या अधिक आलय. आ अधिक आ बरोबर आ. कविच्छा. कवी अधिक इच्छा. ई अधिक ई बरोबर ई. पा या ठिकाणी कवी ह्रस्व ई आहे, इच्छा ह्रस्व ई आहे बरोबर दीर्घ ई या ठिकाणी झालेला आहे. दीर्घत्व संधीची अजून काही आपण उदाहरणे पाहूया. गिरीश. गिरी अधिक ईश. ई अधिक ई बरोबर ई. रवींद्र. रवि अधिक इंद्र. ई अधिक ई बरोबर दीर्घ ई. महिष. मही अधिक ईश. ई अधिक ई बरोबर ई. गुरुपदेश. गुरु अधिक उपदेश. उ अधिक उ बरोबर दीर्घ उ. भूद्धार. भू अधिक उद्धार. उ अधिक उ बरोबर उ. मातृण. मातृ अधिक ऋण. रु अधिक रु बरोबर रु. या ठिकाणी ह्रस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आले आहे आणि हे दोन्ही स्वर मिळून दीर्घ स्वर तयार झालेले आहे आणि म्हणून ही सर्व दीर्घत्व संधीची उदाहरणे आहेत. स्वर संधीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आदेश संधी. आदेश संधी म्हणजे काय? तर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी असे म्हणतात. तर विजातीय स्वर कोणते आहेत? तर अ आ आणि
ई हे विजातीय स्वर आहे, अ आ आणि उ हे विजातीय स्वर आहे, अ आ आणि रु हे सुद्धा विजातीय स्वर आहे. हे स्वर एकत्र येऊन संधी तयार होते, त्यालाच आदेश संधी म्हणतात. आता आपण आदेश संधीचे प्रकार पाहू. आदेश संधीचे तीन प्रकार आहे, गुणादेश संधी, रुद्यादेश संधी आणि यनादेश संधी. आदेश संधीचा पहिला प्रकार आहे गुणादेश संधी. गुणादेश संधी लक्षात ठेवण्यासाठी काही नियम आहेत, ते नियम लक्षात ठेवा. पहिला नियम पहा, अ किंवा आ या स्वरांपुढे ह्रस्व ई किंवा दीर्घ ई स्वर आल्यास त्याऐवजी ए हा स्वर होतो. दुसरा नियम पहा, अ किंवा आ या स्वरापुढे ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ स्वर आल्यास त्याऐवजी ओ हा स्वर होतो. आणि तिसरा नियम पहा, अ किंवा आ या स्वरापुढे रु स्वर आल्यास त्याऐवजी अर येतो, यालाच गुणादेश संधी असे म्हणतात. आदेश संधी नेमकी ओळखायची कशी? तर लक्षात ठेवा, गुणादेश संधी मध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असतो, तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ह्रस्व ई दीर्घ ई ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ तसेच रु असतो. गुणादेश संधीशी काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहूया. पहिलं उदाहरण आहे जितेंद्रिय. जितेंद्रिय हा शब्द कसा तयार झाला? जित अधिक इंद्रिय. जित या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे, तर इंद्रिय या शब्दातील पहिला वर्ण ई आहे. अ अधिक ई बरोबर ए. गणेश, गण अधिक ईश, अ अधिक ई बरोबर ए. महेंद्र, महा अधिक इंद्र, आ अधिक ई बरोबर ए. महेश, महा अधिक ईश, आ अधिक ई बरोबर ए. चंद्रोदय, चंद्र अधिक उदय, अ अधिक उ बरोबर ओ. एकोण, एक अधिक उन, अ अधिक उ बरोबर ओ. महोत्सव, महा अधिक उत्सव, आ अधिक उ बरोबर ओ. गंगोत्मी, गंगा अधिक उर्मी, आ अधिक उ बरोबर ओ. राजर्षी, राज अधिक ऋषी, अ अधिक रु बरोबर अर. महर्षी, महा अधिक ऋषी, आ अधिक रु बरोबर अर. ही सर्व उदाहरणे गुणादेश संधीची आहेत. आदेश संधीचा दुसरा प्रकार आहे रुद्यादेश संधी. रुद्यादेश संधीचे काही नियम आहेत, हे नियम आपण पाहू. पहिला नियम आहे, अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ए आल्यास त्याऐवजी ए हा स्वर येतो. आणि दुसरा नियम आहे, अ किंवा आ या स्वरांपुढे ओ किंवा औ आल्यास त्याऐवजी औ हा स्वर येतो, यालाच रुद्यादेश संधी असे म्हणतात. रुद्यादेश संधी ओळखायची कशी?
तर हृदयादेश संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असतो, तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए ए ओ औ असतो. हृदयादेश संधीची उदाहरणे आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे एक एक. हा शब्द कसा तयार झाला? एक अधिक एक. एक या शब्दातील शेवटचा वर्ण अ हा आहे आणि दुसऱ्या एक मधील पहिला वर्ण ए हा आहे. अ अधिक ए बरोबर ए. मतैक्य, मत अधिक ऐक्य. अ अधिक ए बरोबर ए. सदैव, सदा अधिक एव. आ अधिक ए बरोबर ए. प्रजेक्य, प्रजा अधिक ऐक्य. आ अधिक ए बरोबर ए. जलोग, जल अधिक ओग. अ अधिक ओ बरोबर औ. वनौषधी, वन अधिक औषधी. अ अधिक ओ बरोबर औ. गंगोग, गंगा अधिक ओग. आ अधिक ओ बरोबर औ. गुणोदार्य, गुण अधिक औदार्य. अ अधिक औ बरोबर औ. ही सर्व उदाहरणे हृदयादेश संधीची आहेत. आदेश संधीचा तिसरा प्रकार आहे यनादेश संधी. यनादेश संधीचे काही नियम आहे, ते नियम आपण पाहू. ई किंवा ई म्हणजेच ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, या ह्रस्व दीर्घ स्वरांपुढे कोणत्याही विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल य हे अक्षर येते. दुसरा नियम पहा, ह्रस्व उ किंवा दीर्घ उ, या ह्रस्व दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल व हे अक्षर येते. आणि तिसरा नियम, रु या स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल र हे अक्षर येते. यनादेश संधी ओळखायची कशी? तर य व र ही अक्षरे पुढे आलेल्या स्वरात मिसळतात, यावरून आपण यनादेश संधी ओळखू शकतो. यनादेश संधीची उदाहरणे आपण पाहूया. यनादेश संधीचं पहिलं उदाहरण आहे प्रित्यर्थ. प्रित्यर्थ हा शब्द कसा तयार झाला? प्रीती अधिक अर्थ. प्रीती या शब्दामधील शेवटचा स्वर ई आहे आणि अर्थ या शब्दामधील पहिला स्वर अ आहे. ई अधिक अ या ठिकाणी विजातीय स्वर आलेला आहे आणि त्याबद्दल य येते. हा नियम आपण पाहिलेला आहे. ई अधिक अ याबद्दल य आलेला आहे म्हणून य अधिक अ बरोबर य. दुसरं उदाहरण पहा, इत्यादी. इति अधिक आदि. इति मधील शेवटचा स्वर ई आहे आणि आदि मधील पहिला स्वर आ आहे. ई अधिक आ य होतो आणि य अधिक आ बरोबर या. अत्युत्तम, अति अधिक उत्तम. ई अधिक उ याबद्दल य आलेला आहे म्हणून य अधिक उ बरोबर यु. प्रत्येक, प्रति अधिक एक. ई अधिक ए याबद्दल य म्हणून य अधिक ए बरोबर ए. कितीक, किती अधिक एक. ई अधिक ए याबद्दल य म्हणून य अधिक ए बरोबर ये.
जनादेश संधीची अजून काही उदाहरणे आपण पाहूया. पुढचं उदाहरण पहा, स्वल्प, सु अधिक अल्प, उ अधिक अ याबद्दल व, म्हणून व अधिक अ बरोबर व. गुरुवाज्ञा, गुरु अधिक आज्ञा, अ अधिक आ याबद्दल व, म्हणून व अधिक आ बरोबर वा. गुरुओग, गुरु अधिक ओग, उ अधिक ओ बद्दल व, म्हणून व अधिक ओ बरोबर वो. भानवीश्वर, भानु अधिक ईश्वर, उ अधिक ई म्हणून व, व अधिक ई बरोबर वी. मात्राज्ञा, मातृ अधिक आज्ञा, रु अधिक आ याबद्दल र, र अधिक आ बरोबर रा. मातृदार्य, मातृ अधिक औदार्य, रु अधिक औ याबद्दल र, म्हणून र अधिक औ बरोबर रौ. ही सर्व उदाहरणे जनादेश संधीची आहेत. आतापर्यंत आपण आदेश संधीचे तीन प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण स्वर संधीचा तिसरा प्रकार पाहू, तो म्हणजे पूर्वरूप संधी. जेव्हा दोन स्वर एकापुढे एक आल्यास त्यातील पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो म्हणजेच नाहीसा होतो, त्यास पूर्वरूप संधी म्हणतात. पूर्वरूप संधीमध्ये पहिला शब्द कायम राहतो व दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर लोप पावतो. पूर्वरूप संधीचे उदाहरण पाहूया. वाक्य पाहत, नदी आत मासा आहे. अशा प्रकारचं जर आपण वाक्य लिहिलं, यामध्ये नदी आत, नदी अधिक आत बरोबर नदीत, अशा प्रकारचा शब्द हा तयार होतो म्हणजेच संधी होतो. नदी या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे तो आहे ई, आणि आत यामधील पहिला वर्ण आहे आ. या ठिकाणी नदी आत या दोन शब्दांऐवजी नदीत असा एक शब्द आपण वापरतो, म्हणजेच नदी अधिक आत बरोबर नदीत. या ठिकाणी ई अधिक आ यामधील आ या दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर हा लोप पावलेला आहे आणि ई हा पहिला स्वर कायम राहिलेला आहे, म्हणून या ठिकाणी पूर्वरूप संधी झालेली आहे. पूर्वरूप संधीची उदाहरणे आपण पाहूया. पूर्वरूप संधीचं पहिलं उदाहरण आहे करत असे. करत असे हा शब्द करत अधिक असे या पोट शब्दापासून तयार झालेला आहे. करत या शब्दामधील शेवटचा वर्ण अ आहे आणि असे यामधील पहिला वर्ण अ आहे. या ठिकाणी दुसऱ्या अचा लोप पावलेला आहे. जरासे, जरा अधिक असे, आ अधिक अ या ठिकाणी अचा लोप पावलेला आहे. काहीसा, काही अधिक असा, ई अधिक अ या ठिकाणी दुसऱ्या शब्दातील अचा लोप पावलेला आहे. खिडकीत, खिडकी अधिक आत, ई अधिक आ आचा या ठिकाणी लोप पावलेला आहे. कितीक, किती अधिक एक,
ई अधिक ए, या ठिकाणी ए चा लोप पावलेला आहे. आपले से, आपले अधिक असे, ए अधिक अ, या ठिकाणी अ चा लोप पावलेला आहे. या उदाहरणात पोट शब्दातील पहिला शब्द कायम राहिला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर लोप पावलेला आहे, म्हणून या ठिकाणी पूर्वरूप संधी होते. स्वर संधीचा चौथा प्रकार आहे पररूप संधी. जेव्हा दोन स्वर एकापुढे एक आल्यास त्यातील पहिला स्वर लोप पावतो म्हणजेच नाहीसा होतो व दुसरा स्वर कायम राहतो त्यास पररूप संधी असे म्हणतात. पर म्हणजे दुसरा. पररूप संधीमध्ये पहिल्या शब्दातील स्वर लोप पावतो व दुसऱ्या शब्दातील स्वर त्यात मिसळतो म्हणजेच दुसरा स्वर कायम राहतो, यालाच पररूप संधी म्हणतात. एक वाक्य दिलेले आहे, ते वाक्य आपण पाहू. उद्या अभ्यास कर ऊन या. या वाक्यामध्ये कर अधिक ऊन बरोबर करून, अशा प्रकारे संधी आपल्याला करता येते. कर या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ आहे आणि ऊन या शब्दातील पहिला वर्ण हा ऊ आहे. या ठिकाणी पहिल्या शब्दामधील जो शब्द आहे त्यामध्ये अ चा लोप पावलेला आहे आणि ऊ हा दुसरा शब्द कायम राहिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी पररूप संधी झालेली आहे. उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे झोपाळू. झोप अधिक आळू. झोप या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे आणि आळू या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ हा आहे. या ठिकाणी पहिल्या शब्दातील अ चा लोप पावलेला आहे आणि पा अशा प्रकारे शब्द तयार झालेला आहे. नुमजे न अधिक उमजे. अ अधिक उ बरोबर नु. पहिल्या शब्दातील अ चा लोप या ठिकाणी पावलेला आहे. सांगेन सांग अधिक एन. अ अधिक ए बरोबर गे. अ चा या ठिकाणी लोप पावलेला आहे. सरून सर अधिक ऊन. अ अधिक ऊ बरोबर रु. अ चा या ठिकाणी लोप पावलेला आहे. भारतीय भारत अधिक ईय. अ अधिक ई बरोबर ती. अ चा या ठिकाणी लोप पावलेला आहे. घामोळे घाम अधिक ओळे. अ अधिक ओ बरोबर मो. अ चा सुद्धा या ठिकाणी लोप पावलेला आहे. चिंधोटी चिंधी अधिक ओटी. ई अधिक ओ बरोबर हो. ई चा या ठिकाणी लोप पावलेला आहे. या सर्व उदाहरणात पहिल्या शब्दातील स्वर लोप पावतो व दुसऱ्या शब्दातील स्वर त्यात मिसळतो म्हणजेच दुसरा शब्द कायम राहतो, म्हणून या ठिकाणी पररूप संधी झालेली आहे. अजून एक नियम या ठिकाणी लक्षात ठेवा. ए या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ए चे अय होते. ए या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ए चे आय होते. ओ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ओ चे अ होते. आणि औ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास औ चे
आ होते. अशी संधी होऊन त्यात पुढील स्वर मिसळतात. उदाहरण पहा, नयन ने अधिक अन. ने या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ए आणि अन या शब्दातील पहिला वर्ण आहे अ. ए पुढे अ आल्यामुळे त्याचे अय झालेले आहे आणि म्हणून अय अधिक अ बरोबर अय. गायन गय अधिक अन ए अधिक अ. ए पुढे अ आल्यामुळे त्याचे आय झालेले आहे आणि आय अधिक अ बरोबर आय. गवीश्वर गो अधिक ईश्वर ओ पुढे ई आल्यामुळे त्याचं अव झालेले आहे म्हणून अव अधिक ई बरोबर अवी. नाविक नौ अधिक इक अव पुढे ई आलेले आहे म्हणून त्याचं आव झालेलं आहे आणि आव अधिक ई बरोबर आवी. या भागामध्ये आपण स्वर संधी म्हणजे काय आणि स्वर संधीचे प्रकार पाहिलेले आहे. पुढच्या भागामध्ये आपण व्यंजन संधी आणि व्यंजन संधीचे प्रकार पाहणार आहोत. धन्यवाद.